प्रॅक्टिस सेट 8.2 त्यामधला सेकंड क्वेश्चन आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग रेशियो. खाली दिलेले आपल्याला इक्वेशन आहे काही, त्याच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. फर्स्ट आहे 5 टाइम्स sin 30 degree + 3 टाइम्स tan 45 degree. आपल्याला हे जे दिलेले इक्वेशन्स आहे हे फाइंड करायसाठी आपल्याला सर्वात आधी ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो सर्व माहीत असायला पाहिजे. जो टेबल आपण याआधी पाहिलेला आहे तो माहीत असायला पाहिजे. साईन 30 degreeची व्हॅल्यू आहे 1/2 अँड टॅन 45 degreeची व्हॅल्यू आहे 1. त्यावरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. 5 टाइम्स sin 30 degree + 3 टाइम्स tan 45 degreeला आपण लिहू शकतो 5 × sin 30 degree. साईन 30 degreeची व्हॅल्यू आपल्याकडे 1/2 प्लस 3 × tan 45 degreeची व्हॅल्यू आहे 1. म्हणून इथे येणार 5 × 1/2 + 3 × 1. 5 × 1/2 होते 5/2 + 3 × 1 that is equal to 3. म्हणजे आपल्याकडे आलं 5/2 + 3. 5/2 + 3 ला आपण सॉल्व करू शकतो. सर्वांना माहिती आहे आपल्याला ॲडिशन कशी करायची. आपण याची ॲडिशन करू शकतो. दोन्हीही टर्मचा डिनॉमिनेटर आपण सेम करून ही ॲडिशन करू शकतो. पहिली टर्म आहे 5/2 आणि दुसरी टर्म आहे 3. तर 3चा डिनॉमिनेटर जर आपण 2 केला तर काय होणार, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे होणार न्यूमरेटर होणार 6 अँड डिनॉमिनेटर होणार 2. त्याची ॲडिशन आपण लिहू शकतो 5/2 + 6/2 that is 5 + 6/2. ही त्याची ॲडिशन झाली. 5/2 + 3 = आपण लिहू शकतो 5 + 6/2. 5 + 6 होते 11, डिनॉमिनेटरमध्ये आहे 2. म्हणजे आपण फाइंड केले व्हॅल्यू 5 times sin 30 degree + 3 times tan 45 degree = 11/2. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4/5 times tan² 60 degree + 3 times sin² 60 degree. आपल्याला यासाठी ट्रिग्नॉमेट्रीच्या व्हॅल्यू ट्रिग्नॉमेट्रीचे रेशियो माहीत पाहिजे. टॅन 60 degreeची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3 अँड साईन 60 degreeची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3/2. या इक्वेशन सॉल्व करायचं, पण आपल्याला इथे स्क्वेअर विचारलेला आहे. आधी स्क्वेअर घेऊन आपण ते नंतर इक्वेशनमध्ये पुट करून पण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो, किंवा आपण डायरेक्ट इक्वेशनमध्येच स्क्वेअरच्या टर्म लिहून हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. आपण डायरेक्ट इक्वेशनमध्ये लिहून घेऊया टर्म. आपल्याला दिलेलं आहे 4/5 times tan² 60 degree + 3 times sin² 60 degree. आपण त्याला लिहू शकतो 4/5 tan² 60 degree + 3 times sin² 60 degreeला 4/5 tan² आपण घेऊन घेऊ. tan² + 3 times sin² 60 degree² आणि आपल्याकडे व्हॅल्यू आहे tan² 60 degreeची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3. म्हणून आपण लिहिणार इथे 4/5 times tan² 60 degreeची व्हॅल्यू √3. 4/5 √3² + 3 × sin 60 degree² साईन 60 degreeची व्हॅल्यू आहे √3/2. म्हणून आपण इथे घेतलं +3 × √3/2² म्हणजे आपल्याकडे आलं 4/5 × √3² + 3 × √3/2² √3 चा स्क्वेअर होतो 3 आणि √3/2 चा स्क्वेअर होतो 3/4. दॅट इज आपण लिहू शकतो 4/5 × 3 + 3 × √3/2 चा स्क्वेअर आपण किती म्हटलं आहे 3/4. म्हणजे आपल्याकडे आन्सर येणार 4/5 × 3 चा आन्सर येणार 12/5 + 3 × 3/4 चा आन्सर येणार 9/4.
याची आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करायसाठी आपल्याला काय करावे लागेल, सर्वात आधी दोन्ही टर्मच्या म्हणजे 12/5 प्लस 9/4 या ज्या दोन टर्म आहे या दोन्ही टर्मचा आपल्याला डिनोमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. डिनोमिनेटर सेम करायसाठी आपण काय करू शकतो, मल्टीप्लाय फर्स्ट टर्म बाय 4 अँड मल्टीप्लाय सेकंड टर्म बाय 5 म्हणजे डिनोमिनेटर येणार आपल्याकडे 20. डिनोमिनेटर येणार दोन्ही टर्मचा 20 म्हणजे आपण लिहू शकतो इज इक्वल टू पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला दोन्ही आणि 4 मल्टीप्लाय करत आहोत आणि सेकंड टर्ममध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 5 मल्टीप्लाय करत आहोत. 12 × 4 प्लस 9 × 5 अपॉन 5 × 4 दोन्ही याचा आपण कॉमन डिनॉमिनेटर लिहिला आहे म्हणून 5 × 4 12 × 4 येते 48 आणि 9 × 5 येते 45 म्हणजे 48 प्लस 45/20 दॅट इज इक्वल टू 93/20. आन्सर आलेला आहे आपल्याला 93/20. 4/5 टाइम्स 10² 60° प्लस 3 × 3 टाइम्स साईन स्क्वेअर 60° आन्सर आलेला आहे आपल्याकडे 93/20. थर्ड आपल्याला दिलेला आहे 2 टाइम्स साईन 30° प्लस कॉस 0° प्लस 3 टाइम्स साईन 90° या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. यासाठी आपल्याला व्हॅल्यू माहीत पाहिजे साईन 30° कॉस 0 आणि साईन 90°. साईन 30° व्हॅल्यू आहे 1/2, कॉस 0° व्हॅल्यू आहे 1 आणि साईन 90° व्हॅल्यू आहे 1. आपण हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकतो. लिहून घेऊ सोल्यूशनमध्ये आपण 2 टाइम्स साईन 30° प्लस कॉस 0° प्लस 3 टाइम्स साईन 90° इज इक्वल टू आपल्याकडे व्हॅल्यू आहे साईन 30 कॉस 0 आणि साईन 90. 2 × साईन 30 व्हॅल्यू आहे 1/2 प्लस कॉस 0 व्हॅल्यू आहे 1 म्हणून आपण घेतलं प्लस 1 प्लस आहे 3 टाइम्स साईन 90° म्हणून आपण घेतलं प्लस 3 × साईन 90 व्हॅल्यू आहे 1. फर्स्ट टर्ममध्ये बघा 2 × 1/2 न्यूमरेट 2 × 1/2 आन्सर येणार 2/2 म्हणजे 2 न्यूमरेटरमध्ये 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 आपण कॅन्सल केले आहे. आपल्याकडे व्हॅल्यू आली 1 प्लस 1 प्लस 3 × 1 येणार 3 दॅट इज इक्वल टू 5 म्हणजे आपल्याकडे आन्सर आलं 2 टाइम्स साईन 30° प्लस कॉस 0° प्लस 3 टाइम्स साईन 90° इज इक्वल टू 5. फोर्थ इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे 10 × 60° अपॉन साईन 60° प्लस कॉस 60° यासाठी आपल्याला व्हॅल्यू माहिती पाहिजे 10 × 60° साईन 60° आणि कॉस 60° 10 × 60° व्हॅल्यू आहे √3 साईन 60° व्हॅल्यू आहे √3/2 आणि कॉस 60° व्हॅल्यू आहे 1/2. आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ 10 × 60° अपॉन साईन 60° प्लस कॉस 60° इज इक्वल टू लिहिणार आपण 10 × 60° व्हॅल्यू किती √3/साईन 60° व्हॅल्यू √3/2 प्लस कॉस 60° इज इक्वल टू 1/2 म्हणजे आपण लिहून घेतलेलं आहे √3/2 प्लस 1/2 याला सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटणार इज इक्वल टू √3/ दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर 2 आहे म्हणून आपण कॉमन डिनॉमिनेटर लिहून घेऊ ते आपण लिहू शकतो √3/1/2 दोन्ही टर्मचा आपण कॉमन डिनॉमिनेटर लिहिलेला आहे 2 म्हणून आपल्याकडे आलं √3/1/2 त्याला आपण पुढे सॉल्व करून घेऊ. त्याला पुढे सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटते जो डिनॉमिनेटर आहे √3/1/2 त्याचा जो डिनॉमिनेटर 2 आहे तो वर मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार म्हणजे काय येणार आपला आन्सर डिनॉमिनेटरमधला 2 हा न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लिकेशनला गेला तर आला आपला आन्सर 2 × √3/√3+1 लास्ट आन्सर आपल्याला भेटलं 10 × 60° अपॉन साईन 60° प्लस कॉस 60° इज इक्वल टू 2 √3/√3+1
त्यानंतरचं इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे फिफ्थ नंबरचं. cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायसाठी cos 45 डिग्रीची व्हॅल्यू आणि sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित असायला पाहिजे. cos 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 अपॉन अंडर रूट 2 अँड sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2. आपल्याला जर ट्रिग्नॉमेट्रीच्या व्हॅल्यू माहित असेल तर आपण इझिली हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. सोल्यूशनमध्ये लिहून घेऊ cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री इज इक्वल टू cos 45 डिग्री स्क्वेअर प्लस sin 30 डिग्री स्क्वेअर. cos 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 अपॉन अंडर रूट 2, त्याला स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर दिला, प्लस sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2, त्याला स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर दिला. 1 अपॉन अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2 स्क्वेअर. 1 अपॉन अंडर रूट 2 स्क्वेअरचा आन्सर येते 1 अपॉन 2. 1 चा स्क्वेअर 1 आणि अंडर रूट 2 चा स्क्वेअर 2 प्लस 1 अपॉन 2. 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे आपल्याकडे आन्सर आलं 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 4. 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 4 ला आपण सॉल्व करू शकतो. दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सेम करायसाठी आपण काय करू शकतो, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 4 ला सॉल्व करायसाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरला दुसऱ्या टर्मच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करू, प्लस दुसऱ्या टर्मच्या न्यूमरेटरला पहिल्या टर्मच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करू आणि दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर आपण एक कॉमन डिनॉमिनेटर लिहू. पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर इंटू दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर आपण लिहू शकतो 1 इंटू 4 प्लस 1 इंटू 2 अपॉन 2 इंटू 4. 1 इंटू 4 होणार 4 प्लस 2 इंटू 1 होणार 2 अपॉन 2 इंटू 4, दॅट इज 8. 4 प्लस 2 इज इक्वल टू 6 अँड डिनॉमिनेटर आहे 8, म्हणजे आपण म्हणू शकतो आपल्याला लास्ट आन्सर भेटलेला आहे cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री इज इक्वल टू 6 अपॉन 8. याला आपण रिड्यूस फॉर्ममध्ये लिहू शकतो. 6 आणि 8 2 भाग जाते. 2 कितीचा भाग जाते, 2 3 जा 6 अँड 2 4 जा 8, म्हणजे आपण लिहू शकतो लास्ट आन्सर cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री इज इक्वल टू 3 अपॉन 4. 6 नंबरचं इक्वेशन आहे आपल्याकडे cos 60 डिग्री प्लस sin 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे, यासाठी आपल्याला माहीत पाहिजे व्हॅल्यू cos 60 डिग्रीची, cos 30 डिग्रीची, sin 60 आणि sin 30 ट्रिग्नॉमेट्रीच्या या व्हॅल्यूवरून आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. तर सोल्युशनमध्ये आपण लिहून घेऊ. सर्वात आधी cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. आपल्याकडे cos 60 व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2, cos 30 व्हॅल्यू आहे अंडर रूट 3 अपॉन 2, sin 60 व्हॅल्यू आहे अंडर रूट 3 अपॉन 2 आणि sin 30 व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2. त्यावरून आपण लिहू शकतो sin 60 डिग्री आहे 1 अपॉन 2 इंटू cos 30, cos 30 व्हॅल्यू अंडर रूट 3 अपॉन 2 प्लस sin 60 दॅट इज अंडर रूट 3 अपॉन 2 इंटू sin 30, sin 30 व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2. आपल्याकडे आलेला आहे 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट 3 अपॉन 2 प्लस अंडर रूट 3 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2. आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट 3 अपॉन 2, याचं आन्सर येणार अंडर रूट 3 अपॉन 4. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याकडे ते अंडर रूट 3 अपॉन 4 प्लस आपल्याला दिलेलं आहे अंडर रूट 3 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2. इथे पण आपण न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, तर इथे आपल्याला आन्सर भेटते अंडर रूट 3 अपॉन 4. दोन्ही टर्मचं आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन केल्यानंतर आपण आन्सर लिहू शकतो इथे अंडर रूट 3 अपॉन 4 प्लस अंडर रूट 3 अपॉन 4. याला आपण सॉल्व करून घेऊ, याचे दोन्ही टर्मची ॲडिशन करून घेऊ. ॲडिशन केल्यानंतर काय येणार, दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम आपल्याला दिसत आहे म्हणून आपण ॲडिशन करू शकतो. अंडर रूट 3 अपॉन 4 प्लस अंडर रूट 3 अपॉन 4 ॲडिशन होणार 2 टाइम्स अंडर रूट 3 अपॉन 4, म्हणजे आपण काय केलं इथे
न्यूमरेटर ची ऍडिशन केली आणि डिनॉमिनेटर दोन्ही टर्मचा सेम असल्यामुळे ऍडिशन मध्ये आपण डिनॉमिनेटर सेमच घेतला √3 + √3 / 4 दैट इज इक्वल टू 2 / √3 2 2 चा 4 होते म्हणून आपण न्यूमरेटर मधला 2 ला आणि डिनॉमिनेटर मधला 4 चा भाग दिला आपल्याकडे आंसर आलं √3 / 2 लास्ट आंसर आहे cos 60 डिग्री * cos 30 डिग्री + sin 60 डिग्री * sin 30 डिग्री = √3 / 2